गेल्या 3 वर्षांपासून जिल्ह्यातील हजारो युवकांची पोलीस भरतीची प्रतीक्षा आता संपली आहे. या नवीन वर्षात मुहूर्त निघाला असून यवतमाळच्या पळसवाडी कॅम्प परिसरातील पोलीस कवायत मैदानावर आगामी पोलीस भरती प्रक्रियेसाठी अंतिम टप्प्याच्या दिशेने आहे. सध्या या मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू आहे. 400 मीटरचा रनिंग ट्रॅक पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात 302 जागांसाठी तब्बल 26,385 उमेदवारी अर्ज आले आहे. यात 244 पोलीस शिपाई पदांसाठी 22,305 तर चालक पदांसाठी 4,080 अर्जाची ऑनलाईन नोंद करण्यात आली आहे. येत्या 2 जानेवारीला सुरुवात होणार आहे. या पोलीस भरती प्रक्रियेला राबवण्यासाठी 300 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून या पोलीस दलाकडून याची तयारी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांनी दिली.